चला आता आपण आता प्रत्यक्षात कोणते शब्द आपले चुकतात, म्हणजे आपण चुकतात म्हणजे कोणते शब्द आपण अशुद्ध लिहितो आणि त्याचा शुद्ध शब्द कोणता आहे ते आपण आता प्रत्यक्ष बघणार आहोत. आता आपण एक लक्ष द्या. आता क्रीडा हा शब्द आपण कसा लिहितो बघा, अशुद्ध शब्द कसा आहे, कला पहिली वेरायटी दिलेली आहे तो अशुद्ध शब्द आहे परंतु शुद्ध शब्द बरोबर पुढे दिलेला आहे बघा क्रीडा. त्यानंतर विहीर शब्दामध्ये देखील आपण बघू शकतो हला पहिली वेलांटी जी आहे ती चुकीची असून त्याला दुसरी वेलांटी असणं आवश्यक आहे. त्यानंतर जीभ हा शब्द नेहमी वापरातला आहे आपला, त्याच्यामध्ये जला पहिली वेलांटी न देता दुसरी वेलांटी देणं आवश्यक आहे तरच तो शुद्ध शब्द होऊ शकतो. शीर्षक हा शब्द आहे बघा, त्याच्यामध्ये देखील पहिला जो श आहे त्याला पहिली वेलांटी जी दिलेली आहे ती चुकीची असून दुसरी वेलांटी असणं आवश्यक आहे तरच तो शुद्ध शब्द होईल. त्यानंतर मूल्यमापन हा शब्द याच्यामध्ये मला आपण पहिला उकार इथं बघताय तर तो चुकीचा असून त्याला आपल्याला दुसरा उकार द्यावा लागेल तर तो शब्द शुद्ध होईल. अजून काही शब्द आहेत, दोन तीन शब्द. आशीर्वाद हा शब्द अतिशय महत्त्वाचा आणि अनेकदा परीक्षेला विचारला जाणारा प्रश्न आहे आणि हा शब्द तुम्ही बघूनच ठेवा. या शब्दात देखील बघा बरेचदा मुलं चुका करतात, हमखास चुका करतात. तर आशीर्वाद शब्दामध्ये शला पहिली वेलांटी न देता, श शामरुगाचा जो आहे त्याला पहिली वेलांटी न देता दुसरी वेलांटी द्यायची आहे तरच तो शब्द आपण बरोबर लिहू शकतो, शुद्ध लिहू शकतो. गतिरोधक, त्याचप्रमाणे परीक्षा, कुटुंब, सुरुवात हे देखील काही अशुद्ध शब्द जे आहेत ते आपण शुद्ध कशा प्रकारे लिहायचे याचं आपण उदाहरण पुढच्या रकान्यामध्ये आपल्याला शुद्ध शब्द लिहून दाखवलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा आपला शुद्ध अशुद्ध शब्द हा जो घटक आहे तो आपल्याला निश्चितच पूर्णपणे समजला असेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि येणाऱ्या आपल्या परीक्षेसाठी आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.